शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेने तयार होऊ लागलं आहे तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात देखील झाली आहे त्यामुळे आता वातावरणात बदल होईल हा आपला अंदाज बरोबर ठरतो आहे या उपग्रहा छायाचित्रानुसार बघितल्यानंतर आपण आज या ठिकाणी सोलापूर पुणेपूर्व सातारा पूर्व सांगली आहे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवलेली होती आणि तुरळक सरी झाल्याचं आपल्याला शेतकऱ्यांनी कळवलं आहे या ठिकाणी आता सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे मात्र तसा तीस तारखेचा दिवस हा उघडपीचा आहे आपण संध्याकाळचा व्हिडिओ केवळ अठ्ठेचाळीस तासाचा देतो मात्र कमी दाबा संदर्भातली अपडेट आपण देत असतो आपल्याला तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये थोडं सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग भागात तुरळक पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाळी वातावरण होऊ शकतं परंतु पावसात जोर हा तीस तारखेला नाही थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती महाराष्ट्रात जरी राहिली तरी थोडं सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर या भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता एकतीस तारखेला आहे पुढील दोन दिवस केवळ ढगाळ परिस्थिती कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भात राहणार आहे बाकी पावसाची परिस्थिती कमजोर राहणार आहे या मॉडेलनुसार थोडं निरीक्षण केलं तर आपल्याला दोन्ही समुद्रामध्ये पहिल्यांदा पावसाची परिस्थिती निर्माण झालेली दिसते शिवाय केरळ कर्नाटक तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि हीच स्थिती पुढे भारतावर सरकत जाणार आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार देखील फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तीस तारखेला दाखवण्यात आलेलं नाही तीच परिस्थिती एकतीस तारखेलाही आहे थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये पावसाळं वातावरण तयार होण्याची शक्यता आणि विदर्भातही बिरळ पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती तीस तारखेला राहण्याची शक्यता आहे पावसाचं फारसं वातावरण तयार होल्याचा अंदाज नाही मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते हे याही मॉडेलने दाखवलं आहे एकतीस तारखेला हवामानातला बदल आपण बघतो की तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होणार आहे जसा मान्सून सुरुवातीला आला आणि पुढे पुढे सरकत गेला आणि त्यावेळेस मान्सूनबरोबर पावसाचं वातावरण तयार झालं त्या पद्धतीनेच अगदी आता हा मान्सूनसारखाच पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रावर सरकतो आहे भारतावर सरकतो आहे आणि त्याची सुरुवात तामिळनाडूमध्ये एकतीस तारखेला होणार आहे आपण या उपग्रह छायाचित्रानुसार बारकाईने बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रामध्ये आणि खास करून केरळ तामिळनाडूमध्ये मोठी पावसाची परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे आणि हेच वातावरण हळूहळू दक्षिण भारताकडून महाराष्ट्राकडे सरकेल असा आपला अंदाज आहे आपण या मॉडेलमध्ये बघितलं तर चीनच्या समुद्रामध्ये वादळी परिस्थिती आहे अगदी व्हिएतनामपर्यंत याचा प्रभाव आहे आणि त्यामुळे अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात आणि बंगालच्या उपसागरातून चीनच्या समुद्रात या वादळाकडे वारे जात आहेत आणि त्यामुळे बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्रावर किंवा भारतावर सरकत नसल्यामुळे सध्या तरी पावसाची परिस्थिती भारतामध्ये कमी झाली आहे साधारण या वादळांचा प्रभाव हा चार तारखेला संपतो बंगालच्या उपसागरामध्ये एक अंतर्गत अशा प्रकारची चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे ज्या चक्राकार स्थितीला आपण कमीदाब किंवा डिप्रेशन असंही म्हणतो त्याच्या गतीनुसार आपण बघतो की अतिशय ताकदवर अशा प्रकारचं तीव्र कमी तयार होतो आहे याची गती वाढल्यास त्याला डिप्रेशनचं स्वरूप दिलं जाऊ शकतं परंतु भुवनेश्वरवरून हे भूभागावर साधारण सात तारखेला सरकेल असा अंदाज आहे आत्ताच्या जे अंदाजानुसार जर बघितलं तर ते मध्य भारतावर सरकतं आहे आणि त्यामुळे त्याचा थोडा प्रभाव महाराष्ट्राच्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता तीस तारखेला महाराष्ट्रात ता आपल्या अंदाजानुसार तरी कुठेही फारसं पावसाळी क्षेत्र तयार होईल असं वाटत नाही थोडं नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाळी क्षेत्र असू शकतं किंवा सांगली कोल्हापूर भागातही असू शकतं एकतीस तारखेलाही थोडं वातावरण विदर्भाच्या दिशेने होऊ शकतं परंतु एकूणच तीस एकतीस तारखेला महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण असणार नाही मात्र शेतकऱ्यांना आधार वाटावा म्हणून आपण एक तारखेचा अंदाज सांगतो आहोत या मॉडेल पुरता मर्यादित विदर्भामध्ये आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि यामध्ये सोलापूर धाराशिव किंवा अगदी चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या भागात हलकं पावसाचं क्षेत्र एक तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमीदाब पाच तारखेला महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो विदर्भ आणि मराठवाडा याच्या काही भागामध्ये आपल्याला पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे आणि खास करून नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अकोला अमरावती बुलढाणा नांदेड च, जालना वाशिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती सहा तारखेपासून निर्माण होण्याची दाट शक्यता आहे कारण याला अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांची साथ मिळणार आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यासहित छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव अकोला धुळे नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होईल हा एक प्राथमिक अंदाज आहे नाहीतर सर तुम्ही सांगितलं होतं पाऊस पडणारे नाही पडला वातावरण हे सातत्याने बदलत असतं हा पुढचा दहा दिवसाचा अंदाज आहे आणि हे दाबापूर्वीचं वातावरण आहे कमीदाब आता सात तारखेला भारताकडे सरकणार आहे आपण त्या दरम्यान नाशिक पुण्याच्या दुष्काळी भागामध्ये म्हणजे शिरूर जुन्नर या भागामध्ये अहमदनगरच्या बहुतांश भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालनाच्या बुलढाण्याच्या बहुतांश भागा अकोल्याच्या बहुतांश भागामध्ये सात तारखेलाही मोठं पावसाळी उतरून राहणार आहे मेघगर्जिनेसह विजानच्या कलकटासह हे पावसाळी उतरून राहणार आहे त्यामुळे सात तारखेपासून आपल्याला पावसाला सुरुवात होईल कमी दाब मुख्यत्वे करून मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा या दिशेने सरकण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना याचा खूप मोठा आधार मिळेल असा आपला अंदाज आहे या वातावरणात अजूनही बदल होऊ शकतात कारण हा कमीदाब महाराष्ट्रावरही सरकू शकतो किंवा तो आणखी दूरवरूनही जाऊ शकतो त्यामुळे हवामानात आता सध्या सातत्याने बदल होत आहेत त्यामुळे आपल्याला दररोजची अपडेट बघणं आवश्यक आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बैरज